सध्या लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्यात, त्याचप्रमाणे राज्यामध्ये तसं देशामध्ये असलेलं जे सामाजिक वातावरण आहे, धार्मिक वातावरण आहे, वेगवेगळ्या घटना कुठे कुठे घडत असतात त्या अनुषंगाने इंटेलिजन्स काढून काही घटना घडू नयेत यासाठी जी कारवाई करायची असते त्याच्यामध्ये सर्व्हेलन्स ठेवून आम्ही काम करत असताना काल सोनाळा पोलिसांच्या हद्दीमध्ये टुनकी गावामध्ये एक इन्फॉर्मेशन मिळाली आम्हाला की काही वेपन्स तिथून स्मगल होणार आहेत, तर संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असताना त्या व्यक्तीकडे एका बॅगमध्ये 7 मॅगझिन्स आणि 6 पिस्टल्स, देशी पिस्टल्स या मिळालेल्या आहेत, एक लाईव्ह राऊंड मिळालेला, एक मोबाईल मिळालेला, असा एकंदरीत 1,80,000 काही रुपयांचा माल तिथून बरामद झालेला आहे. सदरची व्यक्ती ही बाहेर राज्यातली आहे आणि सोनाळा टुनकी हा भाग जो आहे हा MP ला ॲडजस्टंट आहे, मध्य प्रदेशला. तर काही वेपन्स तिथे बनवून त्या भागामधून वेपन्स आपल्या एरियामध्ये येतात, कारण की तिथून जवळ भुसावळ किंवा अकोला किंवा हायवे आहे, नॅशनल हायवे आग्रा रोड, तिथून ट्रान्सपोर्टेशनसाठी या गोष्टी कदाचित सोयीस्कर पडत असतील, म्हणून इथून अशा प्रकारचा हा व्यवहार होत असल्याचं लक्षात आलेलं आहे. यापूर्वी देखील पोलिसांनी जळगाव, जामोद, तामगाव, संग्रामपूर आणि सोनाळा भागामधून अनेकदा वेपन्स सीज केलेल्या आहेत, केसेस केलेल्या आहेत, आणि होऊ शकतं की याचा वापर इलेक्शन्स आहेत, काही क्रिमिनल गँग्स आहेत देशभरामध्ये, त्याच्यानंतर अजून एखाद्या कारवाईला इफेक्ट देण्यासाठी, अंजाम देण्यासाठी याचा वापर करण्याची शक्यता असावी, किंवा व्यापार म्हणून विकण्याचा त्यांचं प्लॅनिंग असावं, या हिशोबाने कदाचित हे झालेलं आहे. तपास सुरू आहे, तपास पुढे गेल्यानंतर आपल्याला क्लॅरिटी लक्षात येईल त्या संदर्भात.